नमस्कार, मी अक्षदा। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वाताई वळसे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान केले आहे। काय आहेत पूर्वाताई यांच्या भावना जाणून घेतले आहे आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी, पाहुयात। आपण आहोत 196 आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये। आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उम्मेदवार जे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी सहकुटुंब या ठिकाणी मतदान केलेलं आहे। मतदान केंद्रावर या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे। आता आंबेगावचं युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या पूर्वाताई वळसे पाटील माझ्यासोबत आहेत। त्यांनी आंबेगाव विधानसभेसाठी पहिल्यांदाच त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। काही पहिल्यांदाच आपण या ठिकाणी मतदान केलेलं आहे, काय भावना आहे? काय सांगा? खूप आनंद होतो आहे। मला नेहमीच माझ्या वडिलांसाठी मतदान करायचं होतं। लहानपणापासून मी त्या आमदार म्हणूनच पाहिलं, माझ्या जन्माच्या आधीपासूनच ते आमदार राहिले आहे आणि म्हणून इतक्या वर्षांमध्ये अनेक निवडणुका पाहिल्या आहेत। पण मला पहिल्यांदा यावेळेस विधानसभेत त्यांना मत देता आलं आणि त्याचा आनंद काही वेगळाच आहे। आणि मी खूप उत्सुकतेने या क्षणाची वाट पाहत होती की जेव्हा मी या वयात येऊ की माझ्या वडिलांसाठी मी मत देऊ शकते। आज या ठिकाणी आपण पाहतो राज्यभरामध्ये पावसाचं सावट आहे, तर आपण एक तरुण तरुणींना युवकांना काय आव्हान करायचं त्याच्या पद्धतीने मतदानासाठी? सगळ्यांना हेच म्हणजे आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपला जो हा हक्क मतदान करायचा हा आपण बचावलाच पाहिजे। आता दुर्दैवाने इतका पाऊस पडतो आहे, आपल्याकडे काही नशिबाने जास्त नाही आणि आता बरंच आकाश मोकळं झालं आहे। पण काही काही राज्यात काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो आहे, तरीही त्रास जरी झाला तरी सगळ्यांनी घराच्या बाहेर निघालं पाहिजे आणि थोडासा त्रास आज सहन केला पाहिजे, कारण हे आपल्या लोकशाहीसाठी फार खूप मोठी गोष्ट आहे आणि फार जरुरी आहे की आपण जाऊन आज मतदान करावं। आज मतदानाचा खरंतर दिवस आहे राज्यभरामध्ये, इथून मागच्या 5 वर्षाचं सरकारच्याबद्दल आपलं मत काय होतं आणि आत्ता काय वाटतं आपल्याला, भावना काय आहे आघाडीचं सरकारच्या बाबतीत काय होतं? माझी हीच इच्छा आहे की आघाडीचं सरकार परत यावं, कारण आपण गेल्या 5 वर्षात पाहिलं आहे शेती असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या देशाची सरकार आपल्या राज्याची सरकार निष्क्रिय ठरली आहे आणि इनसेन्सिटिव्ह ठरली आहे। आणि इतक्यांदा आवाज उठवण्यासाठी त्यांनी काही कोणीकडून असं लक्ष दिलं नाही, त्या समस्या कधी केल्या नाही आहे आणि हे दुःखदायक आहे। त्याच्यामुळे आपल्या नागरिकांना खूप त्रास होत आहे, त्यांना बरेच कष्ट संकटांना सामोरं जावं लागत आहे। आणि जर आपल्या जनतेचा आवाज आपल्या सरकार ऐकत असेल या सरकारला अर्थ आहे, तर आपण नक्कीच बदल घडायला पाहिजे अशी प्रश्न। नक्कीच सर, मतदारांनी बदल घडवला पाहिजे असं या पूर्वताईंचं म्हणणं आहे। अक्षय डोक्यासोबत पवन गाडेकर, आपला आवाज। येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।